नमस्कार मंडळी, मी पूजा। वेलकम बॅक टू माय चॅनल। ज्या ज्या लोकांना कोंड्याची म्हणजेच डँड्रफची समस्या आहे, ज्यांनी भरपूर सारे उपाय करून झालेले आहेत, भरपूर सारे डॉक्टरांची औषधंसुद्धा घेऊन झालेले आहेत आणि घरगुती उपायसुद्धा करून झालेले आहेत आणि इतर उपायसुद्धा करून झालेले आहेत, तरीसुद्धा कोंड्यापासून त्यांची सुटका झालेली नाही आहे, अशा लोकांसाठी हा आजचा व्हिडिओ आहे। आणि आज मी तुम्हाला डँड्रफबद्दल सगळं काही क्लिअर करणार आहे इन डिटेलमध्ये। फक्त उपायच नाही तर तो कोंडा होतो कशामुळे, त्याची कारणं काय आहेत आणि त्याचे गैरसमज काय आहेत, या सगळ्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत। म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजेल की कोंडा होण्याची कारणं काय आहेत आणि त्याचबरोबर आपण काही उपायसुद्धा बघणार आहोत। तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप फायदेशीर आणि नक्कीच उपयोगी ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरू करूयात आजचा हा टॉपिक। सो लेट्स गेट स्टार्ट। वास्तविक कोंडा हा अनुवांशिक आणि वातावरणातील बदलामुळे होत असतो। खा झाल्यामुळे त्वचेवर फंगस निर्माण होतो आणि त्या तो जो फंगस आहे, ती जी बुरशी आहे, ती तुमच्या तेलकट त्वचेवर तशीच चिटकून राहते आणि त्यामुळे कोंडा आणखी वाढायला लागतो। सगळ्यात आधी आपण बघूयात कोंडाची लक्षणं म्हणजे सिम्पटम्स ऑफ डँड्रफ। जर तुमच्या डोक्यात सतत खाज येते आणि ते खाजवल्यानंतर तुमच्या अंगावर, कपड्यांवर जर पांढरा कोंडा पडत असेल, तर ही सगळी कोंडाची लक्षणं आहेत। तर आता आपण बघूयात कोंडा का होतो। पहिलं कारण म्हणजे केसांची तेलकट त्वचा, म्हणजे तुमचा जो स्काल्प आहे, तुमची जी केसांची त्वचा आहे ती ऑइली असते। तेलकट त्वचा ही तुमचा कोंडा होण्याचं सगळ्यात मेन रिझन आहे, तेलकट त्वचा। तुमच्या तेलकट त्वचेवर फंगस निर्माण होतो, बुरशी निर्माण होते आणि मग त्यातून तुम्हाला कोंडाची समस्या जाणवते, त्यामुळे कोंडा निर्माण। दुसरं कारण आहे कोंडा होण्याचं, ते म्हणजे वातावरण, इन्व्हायरमेंट। वातावरणातील बदलामुळे सुद्धा आपल्या केसांमध्ये डँड्रफ होऊ शकतो। आपल्या केसातील अधिक जे एक्स्ट्रा जे ऑइल आहे, जे तेल आहे, ते काढून टाकण्याचं काम शॅम्पू करत असतो, पण तुम्ही जर वेळेवर शॅम्पू केला नाही तर त्यामुळे तुमची त्वचा अधिक तेलकट होत जाते आणि त्यामध्ये मग कोंडा तयार होतो। आपलं कोंडा होण्याचं तिसरं कारण म्हणजे आहार, तुमचा डाएट। आहारामध्ये तुम्ही काय खाता हे सुद्धा एक कारण होऊ शकतं तुमचा तुमच्या केसांमध्ये कोंडा होण्याचं। तर अति चरबीयुक्त आणि अति दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा तुमच्या केसांमध्ये कोंडा होऊ शकतो, डँड्रफ। चौथं जे कारण आहे कोंडा होण्याचं, ते म्हणजे तणाव, स्ट्रेस। स्ट्रेस हे भरपूर समस्यांचं मूळ आहे, भरपूर प्रॉब्लेम्स हे आपल्या स्ट्रेसमुळेच होत असतात। अतिप्रमाणात जर तुम्हाला तणाव असेल, स्ट्रेस असेल, तर त्यामुळे जी त्वचा आहे ती खराब होते, तुमची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा त्यामुळे कमी होते तणावामुळे। अति स्ट्रेसमुळे सुद्धा तुमच्या त्वचेची खाज वाढत जाते आणि त्यामुळे तुमची जी त्वचा आहे ती खराब व्हायला लागते आणि त्यामुळेच कोंडा निर्माण व्हायला सुरू। कोंडा होण्याचं आपलं पाचवं कारण आहे, ते म्हणजे शॅम्पू, चुकीचा शॅम्पू। कोणताही विचार न करता कोणताही शॅम्पू जर तुम्हाला स्वतःला वापरत असताल किंवा टी व्हीवरचे ॲड बघून तुम्ही जर शॅम्पू यूज करत असताल, तर ते अगदी चुकीचं आहे। त्यामुळे तुम्हाला जो सूट होईल तुमच्या केसांच्या स्ट्रक्चरनुसार आणि तुम्हाला जो सूट होईल अशा प्रकारचा जर शॅम्पू जर तुम्ही चूज केला नाही, जर तुम्ही चुकीचा शॅम्पू निवडत असाल, तर ते सुद्धा एक कारण होऊ शकतं तुमच्या केसांमध्ये कोंडा होणं। सहावं जे कारण आहे कोंडा होण्याचं, ते म्हणजे वेळेवर केस न विंचरणं। काही जणांना खूप कंटाळा असतो, खूप आळस असतो केस विंचरण्याचा, दोन दोन दिवस केस विंचरत सुद्धा नाहीत काही जण। तर अशामुळे काय होतं, तुमची जी त्वचा आहे, तुमचे जे केस आहेत ते कोरडे होतात आणि तुमची जी त्वचा आहे, तुमचा जो स्काल्प आहे तो डेड होऊन त्यामुळे कोंडा निर्माण व्हायला त्यामुळे सुरुवात। सातवं जे कारण आहे ते म्हणजे व्यवस्थित शॅम्पू न करणं। आता चुकीचा शॅम्पू तर निवडलाच आहे, त्याचबरोबर जर तुम्ही योग्य पद्धतीने तुम्ही जर शॅम्पू करत नसताल तर त्यामुळे सुद्धा तुमच्या केसांमध्ये कोंडा होऊ शकतो। जर व्यवस्थित शॅम्पू नाही केला तरीसुद्धा तुमच्या त्वचेवरील अधिक जे एक्स्ट्रा जे ऑइल आहे ते वाढतं आणि सेल्स वाढतात आणि त्यामुळे तुमचा कोंडा हा वाढायला लागतो। झाली कोंडा होण्याची कारणं, पण कोंड्याबाबत काही जणांच्या खूप साऱ्या गैरसमज आहेत, तर आधी आपण हे गैरसमज दूर करूया जेणेकरून परत परत त्या चुका तुमच्याकडनं होणार नाही ज्यामुळे कोंडा वाढायला लागेल। तर कोणते ते कोंड्याबाबत गैरसमज आहेत ते बघू। पहिलं जे आपल्यामध्ये गैरसमज आहे तो म्हणजे की कोरड्या स्काल्फमुळे कोंडा होतो। कोरड्या स्काल्फमुळे कोंडा होतो असा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे। तर कोरड्या स्काल्फमुळे कोंडा होत नाही, तर तेलकट स्काल्फ असल्यामुळे कोंडा होतो। तुमची त्वचा जर तेलकट ऑइली असेल तर त्यामुळे कोंडा होतो।
तेलकट त्वचेवर अधिक एक्स्ट्रा ऑइल जर राहिलं तर त्यामुळे बुरशी तयार होते आणि फंगस तयार होतो आणि त्यामुळे मग कोंडा तयार. दुसरा जो गैरसमज आहे तो बघूया. दुसरा गैरसमज असा असतो लोकांमध्ये की कोंडा झालाय तर केसांना भरपूर सारं तेल लावणं हा त्यावर एक उपाय आहे असा भरपूर जणांचा गैरसमज आहे. तर तेल लावल्यामुळे आणखी कोंडा वाढायला लागतो. केसांवर तेल घासल्यामुळे त्वचेवर लालसरपणा येतो आणि आणखी खास सुद्धा येते. त्यामुळे तेल लावणं हा कोंडावर उपाय नाही. तिसरा गैरसमज असा असतो की शॅम्पू करण्याआधी जर कोंडा खाजवून किंवा कंगव्याने खरडवून काढला तर कोंडा कमी होतो असा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो. तर असं अजिबात करू नका. हा तुमचा गैरसमज आहे. जर खाजवून किंवा खरडवून जर तुमचा कोंडा काढत असाल तर याचा अर्थ तुमच्या केसांचा स्काल्प, तुमच्या केसांची त्वचा ही अतिशय वाईट स्थितीत आत्ता सध्या आहे, खराब स्थितीत आहे. आणि तुम्ही जर शॅम्पू करण्यापूर्वी ते कोंडा जर खरडवून आणखी काढला तर त्यामुळे तुमच्या त्वचेतून रक्तसुद्धा येऊ शकतं आणि त्यामुळे तुमच्या त्वचेवाला संसर्ग आणि इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं. त्यामुळे असले प्रकार अजिबात करा. चौथा गैरसमज असा असतो की केसांमध्ये कोंडा आहे तर केस जास्त वेळ शॅम्पू करायचेच नाहीत, केस जास्त वेळ धुवायचे नाहीत, असा सुद्धा गैरसमज असतो. तुमच्या केसांमध्ये जर कोंडा असेल तर तुम्ही जास्त वेळा केस धुणं गरजेचं आहे. तुम्ही जेवढं केस शॅम्पूने वॉश करताल तेवढा तो कोंडा निघून जायला मदत होईल. तुमचे केस आणि तुमचा स्काल्प हा सुरक्षित आणि स्वच्छ राहण्यास त्यामुळे मदत होईल आणि त्याचबरोबर तुमचा कोंडासुद्धा कमी व्हायला त्यामुळे उलट मदत होते. आणि त्याचबरोबर सतत शॅम्पू, सतत केस वॉश केल्यामुळे एक्स्ट्रा जे अधिक जे तेल आहे ते सुद्धा निघून जायला त्यामुळे मदत. पाचवा जो गैरसमज आहे तो म्हणजे जर कोंडा आहे तर मग हेअर मास्कचा वापर करायला नको, असं सुद्धा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो. पण हेअर मास्कमुळे तुमचा कोंडा कमी व्हायला मदत होते. जर आठवड्यातनं 2 वेळा तुम्ही हेअर मास्क वापरलं तर तुम्हाला नक्कीच कोंडा कमी होण्यासाठी त्याची मदत होईल. जो गैरसमज आहे तो म्हणजे बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की आपण सध्या जे हेअर स्टायलिंग जे उत्पादनं वापरतो तर त्या हेअर स्टायलिंग उत्पादनामुळे सुद्धा केसांमध्ये कोंडा होतो. तर हा एक मोठा गैरसमज आहे. तर आपण हेअर स्टायलिंगसाठी जे ब्लो ड्रायर, कलर्स किंवा आयनिंग वगैरे सगळं स्प्रे हे जे वापरतो ते आपलं त्याच्यामुळे आपल्या केसांच्या टेक्स्चरवर त्याचा परिणाम होत असतो. त्याचा आपल्या कोंड्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे आपला कोंडा वाढतसुद्धा नाही आणि त्याचा त्याच्याशी काही कनेक्शनसुद्धा नाही. त्यामुळे हे हा एक मोठा गैरसमज तुमचा आहे. कोंडा होण्यामागं तुमचा अनुवांशिक किंवा मग वातावरणातील बदल हेच कारण असू शकतं. जो गैरसमज आहे तो म्हणजे हिवाळ्यात कोंडा कमी होतो. हिवाळ्यामध्ये कोंडा कमी प्रमाणात होतो असा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो. पण असं अजिबात नाही आहे. हिवाळ्यात उलट आणखी कोंडा वाढण्याचं प्रमाण आपलं जास्त असतं. कारण हिवाळ्यामध्ये आपण काय करतो, हिवाळ्यामध्ये आपला पूर्णतः आहार जो आहे तो चेंज झालेला असतो. हिवाळ्यात आपण जास्त दुधाचे पदार्थ आणि जास्त तिखट पदार्थ खातो त्यामुळे आणखी कोंडा वाढतो. आणि थंडी असल्यामुळे काही जण केस धुण्याचं सुद्धा टाळतात. खूप गॅपने ते केस वॉश करतात त्यामुळे सुद्धा कोंडा आणखी वाढतो. त्यामुळे आणखी थंडीमध्ये त्वचा आणखी खराब होते आणि आपला कोंडासुद्धा त्यामुळे वाढतो. हे तर सगळे झाले कोंडाविषयीचे गैरसमज. तर आता आपण बघूयात की कोंडा कसा नियंत्रणात आणायचा आणि कोंडासाठी कोणती काळजी घ्यायची. सोल्युशन आपण बघूयात कोंडासाठी. तर कोंडासाठी पहिलं जे सोल्युशन आहे ते म्हणजे आपण वैद्यकीय शॅम्पूचा वापर करावा. तुमच्या केसांमध्ये जर कोंडा आहे तर मग तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने निवडलेला शॅम्पू वापरणं त्यासाठी गरजेचं आहे. तुमच्या मनाने कोणताही शॅम्पू न वापरता डॉक्टरांच्या सल्ल्याने जो सांगतील तो शॅम्पू तुम्ही शक्यतो वापरावा. तुमच्या शॅम्पूमध्ये पॅरिथिऑन झिंक, सॅलिसिलिक ॲसिड, केटिकोनाझोल व आणि सेलेनियम सल्फाईड हे घटक तुमच्या शॅम्पूमध्ये असतील अशा प्रकारचा शॅम्पू तुम्ही निवडावा. त्यामुळे तुमचा कोंडा कमी व्हायला त्यामुळे मदत होईल. आपला दुसरं सोल्युशन आहे कोंड्यासाठी ते म्हणजे चांगलं कंडिशनर निवडा. योग्य शॅम्पू निवडल्यानंतर योग्य कंडिशनरसुद्धा निवडणं गरजेचं आहे. योग्य कंडिशनर निवडा कारण कंडिशनरमुळे आपल्या त्वचेला मॉइश्चर मिळतं आणि तुमची जी त्वचा आहे ती कोरडी पडत नाही. त्यामुळे शॅम्पूनंतर कंडिशनरसुद्धा करणं गरजेचं. कोंड्यासाठी आपलं तिसरं जे सोल्युशन आहे ते म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. तर तुम्ही म्हणाल की तणावामुळे काय संबंध कोंडा होण्याचा, तर स्ट्रेसमुळे डायरेक्टली कोंडा होत नाही. पण स्ट्रेसमुळे आपल्या आहारावर त्याचा परिणाम होतो, आपल्या खाण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या त्वचेवर, आपल्या केसांवर होत असतो. त्यामुळे डायरेक्टली जरी तणावाचा तुमच्या कोंड्याशी संबंध नसला तरी या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला
कोंडा होण्याची शक्यता। चौथं जे सोल्युशन आहे ते म्हणजे नारळाचा तेलाचा वापर करा। कोंडा असल्यामुळे तेलाचा मसाज करणं योग्य नाही, त्यामुळे कोंडा आणखी वाढतो। पण नारळाचं तेल तुम्ही वापरू शकता, कारण नारळाच्या तेलामध्ये अँटी फंगल घटक असतात। अँटीफंगल गोष्टी असल्यामुळे नारळाचं तेल हे आपल्या त्वचेला मॉइश्चराइज करण्याचं काम करतं। नारळाच्या तेलातील अँटीफंगल घटक हे अँटी डँड्रफ शॅम्पूच्या घटकाप्रमाणेच असतात, त्यामुळे नारळाचं तेल तुम्ही वापरू शकता। तर हे झालं कोंडा असेल तर शॅम्पू आणि कंडिशनर किंवा कशाप्रकारे काळजी घ्यायची। आता आपण कोंडासाठी उपाय बघूयात। कोंडासाठी डँड्रफसाठी तुम्ही कोणते घरगुती उपाय करू शकता ते आज आपण घरगुती उपाय आहे तो म्हणजे मुलतानी माती हेअर पॅक। मुलतानी मातीच्या हेअर पॅकचा केसांना चमकदार, केसांना सिल्की आणि कोंडा मुक्त ठेवण्यासाठी या मुलतानी मातीच्या हेअर पॅकचा उपयोग होतो। 3 चमचे मुलतानी माती, त्यामध्ये पाणी ॲड करून त्याची घट्टसर पेस्ट बनवायची, त्यामध्ये लिंबाचा रस मिसळायचा आणि हे जे हा जो हेअर पॅक तयार होतो तो तुम्ही अर्धा तास तुमच्या केसांना आणि तुमच्या स्कार्फला लावून ठेवायचा आणि त्यानंतर तो वॉश करायचा। याचा सुद्धा तुम्हाला कोंडा घालवण्यासाठी खूप फायदा। आपला दुसरा जो घरगुती उपाय आहे कोंडासाठी तो म्हणजे ॲस्पिरिन। अँटी डँड्रफ शॅम्पू प्रमाणेच ॲस्पिरिनमध्ये सुद्धा सॅलिसिलिक ॲसिडचं प्रमाण असतं, त्यामुळे कोंडा निघून जाण्यास मदत होते। जेव्हा तुम्ही शॅम्पू करणार असता तेव्हा शॅम्पूमध्ये 2 ॲस्पिरिनच्या गोळ्यांची पावडर मिक्स करा आणि हे जे मिक्सचर आहे ते 5 मिनटं केसांवर लावून तसंच ठेवा आणि त्यानंतर ते वॉश करा। वॉश केल्यानंतर पुन्हा साध्या आपल्या शॅम्पूने केस पुन्हा वॉश करा, त्यामुळे सुद्धा बराच फरक पडेल तुम्हाला कोंडा। आपला तिसरा जो उपाय आहे घरगुती तो म्हणजे टी ट्री ऑइल, चहाच्या झाडाचं ऑइल, चहाच्या झाडाचं तेल। टी ट्री ऑइल सुद्धा खूप फायदा होतो टी ट्री ऑइलचा केसांचा कोंडा कमी करण्यासाठी, तुमचा केसांचा दर्जा, तुमच्या केसांचा पोत सुधारण्यासाठी आणि कोंडा कमी करण्यासाठी टी ट्री ऑइलचा खूप उपयोग होतो। त्यामुळे हे ऑइल तुम्ही डायरेक्टली सुद्धा लावू शकता किंवा तुमच्या शॅम्पूमध्ये मिक्स करून ते तुमच्या केसांना लावू शकता, त्यामुळे सुद्धा तुम्हाला कोंडा कमी करण्यासाठी त्याचा खूप उपयोग। आपलं चौथं जे घरगुती सोल्युशन आहे, घरगुती उपाय आहे कोंडासाठी तो म्हणजे बेकिंग सोडा। कोंडा होण्यासाठी कारणीभूत असलेला बुरशीचं, फंगसचं जे प्रमाण आहे ते बेकिंग सोड्यामुळे कमी होतं। बेकिंग सोडा वापरण्यासाठी तुम्ही केस आधी तुमचे पाण्याने भिजवा, ओले करा आणि त्यानंतर बेकिंग सोडा तुमच्या केसांच्या स्कार्फला लावून ठेवा। स्कार्फमध्ये बेकिंग सोडा लावून 10 मिनिटांनी नंतर तुम्ही केस तुमचे वॉश करू शकता। बेकिंग सोडा स्कार्फला लावून ठेवल्यानंतर 10 मिनिटांनी तो धुवून टाका, पण त्यानंतर लगेच शॅम्पू करू नका। जो घरगुती उपाय आहे तो म्हणजे दही। त्यामुळे शॅम्पूने केस धुवा आणि 15 मिनिटं केसांना दही लावून ठेवा आणि दही लावून 15 मिनिटांनंतर पुन्हा एकदा तुम्ही पुन्हा थोड्याशा शॅम्पूने केस वॉश करा। आपला सहावा जो उपाय आहे तो म्हणजे मेथी पॅक। मेथी तर सगळ्यांना माहिती आहे त्याचा खूप फायदा होतो। मेथीच्या बियांमध्ये काही मिनरल्स आणि विटामिन्स असतात ज्यामुळे तुमचा कोंडा कमी व्हायला त्यामुळे मदत होते। तिच्या बिया बारीक वाटून त्या रात्रभर गरम पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी हे मिश्रण वाटून त्यानंतर तुम्ही शॅम्पूने केस धुवावेत। आपला सातवा जो उपाय आहे तो म्हणजे नारळ तेल। तर नारळाचं तेलसुद्धा खूप फायदेशीर ठरतं, त्यामुळे तुम्ही शॅम्पू करण्याच्या आधी 1 तासभर नारळाचं तेल तुमच्या केसांना लावून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे केस वॉश करू शकता। त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळाचा तेलाचा उपयोग होतो, त्यामुळे तुम्ही तुमचा शॅम्पू करण्याआधी 1 तासभर नारळाच्या तेलाने मसाज करून त्यानंतर तुम्ही शॅम्पूने केस वॉश करा। आपला आठवा जो उपाय आहे तो म्हणजे लिंबू। लिंबामधील जी ॲसिडिटी असते ती तुमच्या स्कॅल्पच्या pH लेवलला बॅलन्स करण्याचं काम करते, त्यामुळे तुमचा कोंडा कमी व्हायला त्यामुळे मदत होते। 3 चमचे लिंबाच्या रसाने तुमच्या स्कॅल्पला मसाज करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे हेअर वॉश करू शकता, पण त्यानंतर लगेच तुम्ही कंडिशनर लावू नका। आठवड्यातून 2 वेळा जर तुम्ही हे लिंबाच्या रसाने मसाज केली तर तुमचा कोंडा कमी व्हायला नक्कीच त्यामुळे फायदा। त्याचबरोबर 9वा जो उपाय आहे तो म्हणजे लिंबाची पानं। लिंबाची पानंसुद्धा 5 ते 6 लिंबाची पानं वाटून ती पेस्ट तुम्ही जर स्कार्फला किंवा केसांना लावून ठेवली, त्याची जाडसर पेस्ट करून ती केसांना लावून ठेवा। 20 मिनिटं लावून ठेवल्यानंतर तुम्ही केस धुवू शकता, त्यामुळे सुद्धा कोंडा कमी व्हायला त्यामुळे मदत होईल। 10वा जो उपाय आहे तो म्हणजे ऑरेंज पील पॅक।
ऑरेंज पीलमध्ये ॲसिडिक घटक असतात, त्यामुळे तुमचं जे एक्स्ट्राचं जे ऑइल आहे ते काढून टाकण्यास त्यामुळे मदत होते, आणि एक्स्ट्रा ऑइल काढून टाकल्यानंतर आपोआप तुमचा कोंडासुद्धा त्यामुळे कमी व्हायला मदत होते. आता संत्र्याचं साल हे मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट बनवा, ते तुमच्या स्काल्पला आणि केसांना लावा. अर्धा तास ते तसंच ठेवून नंतर तुम्ही ते केस वॉश करा, पण त्यानंतर तुम्ही कंडिशनर लावू नका. 11वा जो आपला उपाय आहे तो सगळ्यांना माहितीच असेल की कोरफड. कोरफडीमध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल घटक असतात की ज्यामुळे आपल्याला कोंडा नाहीसा व्हायला मदत होते. कोरफडीचा जो ज्यूस आहे किंवा कोरफडीचा रस तुम्ही 15 मिनटं तुमच्या केसांना लावून ठेवा आणि त्यानंतर शॅम्पूने केस धुवा. असं तुम्ही हा उपाय तुम्ही केल्यानंतर तुमचा कोंडा कमी व्हायला नक्कीच मदत होईल. हे तर सगळे होते कोंडाचे गैरसमज, कोंडाची कारणं, कोंडाची लक्षणं आणि कोंडावरचे घरगुती उपाय, आणि त्याचबरोबर मी काही शॅम्पूसुद्धा तुम्हाला सजेस्ट केलेले आहेत, ते तुम्ही तुमच्या डँड्रफसाठी वापरू शकता. या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला तुमच्या कोंडापासून सुटका होईल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत राहील. तोपर्यंत धन्यवाद.